नमस्कार, मी सुवर्णा जोशी. संध्याकाळचे 6 वाजलेत. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी. भिवंडी शहरातल्या आजबीबी या रोडवर रुंगठा डाईंगला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्याकरता अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. या आगीत कपडा, केमिकल आणि कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन आगीच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. आग या सगळ्या साहित्याला, वस्तूंना, कापडाला भस्मसात करते आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. आग का लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही, पण भिवंडीमध्ये पुन्हा अग्नितांडव बघायला मिळत आहे. आगीमध्ये कापड, केमिकल आणि यंत्रसामुग्री आगीच्या भक्षस्थानी गेलेली आहे. आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. रवी, हा भिवंडीतला कुठला परिसर आहे आणि किती भीषण ही आग आहे, आत्ताची काय परिस्थिती आहे? अतिशय भीषण अशी आग लागलेली आहे. भिवंडी शहरातील आजबीबी रोडवरील रुंगठा डाईंग ही कंपनी आहे, कपड्यावरती प्रक्रिया करणारी. तिला ही भीषण आग लागलेली आहे. अद्यापही आग सुरूच आहे. अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या आगीमध्ये कपडा, केमिकल आणि ज्या मशीन असतात कपड्यावरती प्रक्रिया केली जाते, त्या मशीन सुद्धा भस्मसात होत आहेत. आणि 2 मजली इमारतीमध्ये ही डाईंग कंपनी आहे आणि ह्या आगीचे एवढे भयंकर धुराचे लोण जे पसरलेले आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अद्यापही आगीचं कारण समजू शकलेलं नसून अद्यापही आग विझवण्याचं काम सुरू आहे. रवी, आजूबाजूला या इमारतीच्या रहिवासी संकुल, रहिवासी इमारती सुद्धा आहेत का? आणि मग आजूबाजूच्या इमारतींना रिकामं करण्यात आलेलं आहे का, मोकळं करण्यात आलंय का? कारण रस्त्यांवर खूप गर्दी दिसतीय. हा जो परिसर आहे, हा पूर्ण गजबजलेला परिसर आहे. बाजूला इमारती आहे. इमारती म्हणजे काही ठिकाणी घरं आहेत आणि काही ठिकाणी ती डाईंग कंपनी पण आहे. आणि बाजूला त्या धुरामुळे आणि ते ही जी डाईंग कंपनीला वर्षातून 2 ते 3 वेळेस तरी आग लागली जाते. आणि नागरिक, तिथले स्थानिक नागरिक आहेत, ते घराच्या बाहेर निघालेले आहेत. त्यांना म्हणजे आगीचे जे दूर आहेत ते त्यांच्या घरामध्ये जात आहेत. काही बाजूला कंपनी आहेत, ते यंत्रमाग कारखाने आहेत, त्याच्यामध्ये जात असल्यामुळे कामगार सुद्धा रोडवरती आलेले आहेत आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. भिवंडीतली ही डाईंग युनिट आहे ज्याला आग लागलेली आहे. वरच्या मजल्यावर आग लागली आणि धुराचे लोट या इमारतीतून बाहेर येत आहेत. आजूबाजूला रहिवाशी इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत, पण काही डाईंग कंपन्यासुद्धा आहेत, त्यामुळे आग पसरू नये याची काळजी घेतली जाते. अग्निशमन दलाने हा परिसर सगळा रिकामा केलेला आहे, पण किती छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आपल्याला दिसत आहे, त्यामुळे अग्निशमन दलालासुद्धा आग विझवण्यात अडचणी येत आहेत.